नमस्कार. तर पहा, बऱ्याच जणांना आपले जे प्रेफरन्सेस आहेत विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स आहेत ते डाउनलोड करत असताना जो यू आर एल नॉट व्हॅलिड अशा प्रकारचा एस एम एस येत आहे आणि त्याच्यानंतर लॉग आउट होत आहे ऑटोमॅटिक. तर पहा, जो प्रॉब्लेम आहे तर ती जी पी डी एफ आहे प्रेफरन्सची ती डाउनलोड होत असतानाच येत आहे. जर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स तुमचे पाहिजे असतील तर आपण या ठिकाणी पाहूया की जे प्रेफरन्सेस आहे तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचे ते कशाप्रकारे पाहता येतील. तर पहा या ठिकाणी, तर पहा आता आपण जे प्रेफरन्सेस आहेत ते या ठिकाणी पहा असाईन प्रेफरन्स करूया पहा विथ इंटरव्ह्यूचे. त्यासाठी पहा प्रेफरन्सेस विथ इंटरव्ह्यू आणि असाईन याच्यावरती पहा क्लिक करा. सावकाश करायचं आहे पहा, घाई गडबड करायची नाही, कारण पहा कधी कधी वेबसाईट फास्ट चालते त्याच्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी पाहिजे येणार आहे. तुम्ही कम्प्युटरवरती करा किंवा मोबाईलवरती करा हा प्रॉब्लेम येतच असतो आहे. सावकाश करायचा आहे बा, घाई गडबड अजिबात करायची नाही. तर पहा आपण असाईन प्रेफरन्सवरती या ठिकाणी पहा क्लिक केलेलं आहे. तर पहा या ठिकाणी मला 2-3 वेळा जी असाईन प्रेफरन्स आहे ती ॲप मला सापडला नाही, परंतु त्याच्यानंतर पहा सापडलेला आहे. त्याच्यामुळे पहा घाई करायची नाही पहा. असाईन प्रेफरन्स आपण केल्यानंतर जे काही तुम्हाला प्रेफरन्सेस आहेत त्या ठिकाणी पहा दिसणार आहेत. तर पहा तुम्ही बघू शकता की जे तुमचे प्रेफरन्स आहेत विथ इंटरव्ह्यूचे तर ते या ठिकाणी पहा क्रिएट झालेले तुम्हाला दिसतील. आणि त्याच्यानंतर पहा तुमची जी पूर्ण जी लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला जे प्रेफरन्सेस आहेत ते किती आलेले आहेत. तर पहा या ठिकाणी मला एक लक्षात येत आहे की यांचे जे प्रेफरन्सेस आहेत तर ते खूप आहेत, म्हणजे जवळजवळ 400 ते 450 प्रेफरन्सेस आहेत. ते असल्यामुळेच या ठिकाणी जी पी डी एफ फाईल आहे तर ती कदाचित डाउनलोड होण्यासाठी जो यू आर एलचा प्रॉब्लेम आहे तो येत असावा, किंवा या ठिकाणी फार सिस्टीमचा सुद्धा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे सुद्धा जी पी डी एफ आहे ते डाउनलोड होण्यासाठी या ठिकाणी जी प्रॉब्लेम आहेत ते येत असावे. परंतु या ठिकाणी तुम्ही असाईन प्रेफरन्स करून तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचे जे प्रेफरन्सेस आहेत त्याच्यामधील कोणकोणत्या समस्या तुम्हाला दिसत आहेत किंवा तुमचा विषयानुसार तुम्हाला जागा दिसत आहेत का, किंवा 1 ते 5 जागा दिसत आहेत का, त्याचप्रमाणे पहा तुम्हाला 11 ते 12 जागा दिसत आहेत का, हे या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे. म्हणजे ही एक ट्रिक तुम्ही या ठिकाणी पहा उपयोगात आणू शकता. म्हणजे या ठिकाणी पहा तुम्हाला पी डी एफच असावं असं काही नाही, कारण पी डी एफमधल्या आणि असाईन प्रेफरन्समधल्या जे प्रेफरन्सेस आहेत तर ते सेम असणार आहेत, वेगवेगळे नसणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. तर पहा या ठिकाणी तुम्ही बघू शकता जवळजवळ 478 प्रेफरन्सेस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे पहा खूप मोठी पी डी एफ असणार आहे हायर सेकंडरीपर्यंत यांचे जे प्रेफरन्सेस आहेत पहा. ज्या आता हे प्रेफरन्सेस भरपूर आहेत याचं कारण म्हणजे यांना 1 ते 12 जे प्रेफरन्सेस आहेत ते या ठिकाणी पहा पात्र आहेत त्यांच्या क्वालिफिकेशनमुळे, आणि तेवढे प्रेफरन्सेस यांना या ठिकाणी दिसत आहेत. आता जर तुम्हाला हे प्रेफरन्सेस डाउनलोड करून घ्यायचे असतील तर या ठिकाणी पहा तुम्ही स्क्रीनशॉट मारा. स्क्रीनशॉट जर मारायचा नसेल तर या ठिकाणी पहा हे जे वेब पेज आहे तर ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर डाउनलोड करून घेण्यासाठी जर तुम्ही मोबाईलवरून करत असाल तर या ठिकाणी पहा 3 डॉट दिसतील त्याच्यावरती पहा क्लिक करा. आणि त्याच्यानंतर हा जो डाऊन एरो आहे डाउनलोडचा एरो आहे त्याच्यावरती पहा क्लिक करा. म्हणजे तुम्हाला जी वेब पेज आहे म्हणजे हे जे पसंतीक्रम आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये पहा वेब पेजच्या रूपामध्ये सेव्ह होतील. या ठिकाणी पहा तुम्ही जर पाहायचं असेल ऑफलाईन तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुम्हाला ऑफलाईन येईल आणि तुमचे जे प्रेफरन्स आहेत त्या ठिकाणी पहा दिसतील. तर पहा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण जे प्रेफरन्सेस आहेत ते तुम्हाला ऑफलाईन या ठिकाणी दिसतील. फक्त याची जी प्रिंट आहे ती निघणार नाही, कारण हे वेब पेज असते त्याच्यामुळे वेब पेजची जी प्रिंट आहे ती निघत नाही. परंतु या ठिकाणी तुम्ही याचे स्क्रीनशॉट मारूनही त्यांच्या प्रिंट काढू शकता, किंवा या ठिकाणी पहा कच्चे लिहिण्यासाठी मोबाईलवरती ह्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे पहा पी डी एफ निघाली किंवा पी डी एफ डाउनलोड व्हावी असं काही नाही, उगाच या ठिकाणी पहा कोणत्याही प्रकारचे पॅनिक होण्याची गरज नाही. तुम्ही अशा प्रकारे असाईन प्रेफरन्समधून तुमची प्रेफरन्सची लिस्ट मिळवू शकता विथ इंटरव्ह्यूचे. तर पहा या ठिकाणी आता आपल्याला जाहिराती आहेत त्या ठिकाणी डाउनलोड होत आहेत किंवा नाही तर हे चेक करायचं आहे. तर पहा या ठिकाणी रिपोर्ट्समध्ये आपण जाऊया. त्याच्यानंतर पहा व्ह्यू ॲडव्हर्टाईजमेंट पहा थोडासा वेट करायचा आहे, घाई गडबड करायची नाही, त्याच्यामुळे लॉग आउट होण्याची शक्यता असते. कारण पहा चुकूनही जरी लॉग आउटवरती क्लिक झालं की या ठिकाणी पहा तर पहा या ठिकाणी जो प्रॉब्लेम आहे तर तो आहे की विथ इंटरव्ह्यूचे ज्या काही संस्था आहेत त्यांच्या ज्या ॲड आहेत
तर ते या ठिकाणी पाहा दिसत नाही, तर फक्त विदाउट इंटरव्ह्यूच्या ज्या काही संपूर्ण ज्या रोस्टर्स आहेत म्हणजे जाहिराती आहेत त्या या ठिकाणी फक्त दिसत आहेत। हा सिस्टमचा प्रॉब्लेम आहे आणि या ठिकाणी पाहा विदाउट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू ज्या ॲड आहे त्या नंतर अपलोड केल्या जातील। विद्यार्थ्यांना जो प्रॉब्लेम येत आहे जाहिरातींचा तर तो या ठिकाणी पहा सिस्टमचा प्रॉब्लेम आहे आणि या ठिकाणी जे सिस्टमचं काम आहे ते चालू असणार आहे आणि ज्या जाहिराती आहेत त्या ठिकाणी पहा नंतर डाउनलोड करता येतील। परंतु आधी जे विदाउट इंटरव्ह्यूचे जे प्रेफरन्सेस आहेत ते या ठिकाणी पहा तुम्ही देऊन घ्यायचे आहेत, ते सेव्ह करून ठेवायचे आहेत आणि ज्यावेळेस विथ इंटरव्ह्यूचे जे काही प्रेफरन्सेस आहेत ते डाउनलोड होतील त्याच्यानंतरच या ठिकाणी तुम्हाला ज्या जाहिराती आहेत ते डाउनलोड झालेल्या पाहायला मिळणार आहेत। तोपर्यंत या ठिकाणी पहा तुम्हाला जाहिरातीही पाहायला मिळणार नाहीत। तर पहा अशा प्रकारे जर तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्सेस पाहिजे असतील तर ते असाईन प्रेफरन्सेसमधून आपण पाहू शकतो, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी पहा सांगितलेलं आहे। तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचप्रमाणे पहा भरती संदर्भात अपडेट मिळवण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।